अतिशय सुंदर भाषण राजमाता जिजाऊ। 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला। तिथीनुसार त्यांचा जन्म पौष पौर्णिमेला झाला। जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते। राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती। त्या काळात महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून असणारी मुघलांची सत्ता गोरगरीब जनतेचे अमानुष छळ करीत होती। मुघलांच्या सत्तेत आया बहिणीही सुरक्षित नव्हत्या। लहान वयातच त्यांनी हातात ढाल तलवार घेत युद्ध कौशल्याचे शिक्षण घेतले। राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराज भोसले यांच्याशी झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्या शिवरायांना लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्यगाथा सांगायच्या। त्यांच्यासोबतच तलवारबाजी, विद्याकौशल्य, गनिमिकावा, घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, भालाफेक, कुस्ती खेळणे हे युद्धकौशल्यही त्या त्यांना शिकवायच्या। जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सत्यात उतरवले। स्वराज्य निर्मितीत जिजाऊंचा फार मोठा हातभार आहे। एक आदर्श घडवायचा असेल तर आजच्या प्रत्येकाने राजमाता जिजाऊंसारखे आचरण अंगीकारायला हवे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या मोहिमांमध्ये राजमाता जिजाऊंनी त्यांची साथ दिली। अफजल खानाचा वध तसेच गडकिल्ले जिंकण्यामध्येही शिवरायांना त्यांची साथ लाभली। शिवरायांची 8 लग्ने करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच त्यांचा निर्मळ उद्देश होता। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिमांमध्ये असायचे तेव्हा राजमाता जिजाऊ यांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखवले। अशा या मातेने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच वर्ष 1674 मध्ये आपला देह ठेवला। मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मी मराठी।